सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे महामार्ग ओलांडताना अपघात होऊन पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू, सातारा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद। तू माझ्यासोबत फिरत नाहीस म्हणत सातारा शहरातील सदर बाजार येथील गुलमोहर कॉलनी येथे मित्रावर धारदार शस्त्राने वार, शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। सातारा शहरातील गुरुवारबाग येथील दर्शनी भिंतीच्या बांधकामाचे आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन। कराड तालुक्यातील तासवड टोलनाक्याजवळ गुरुवारी पहाटे ट्रॅव्हल्सने पेट घेतल्याने ट्रॅव्हल्स जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। सातारा तालुक्यातील मिलिटरी अपशिंगे येथे शिवाजी विद्यालयासमोर मारामारी प्रकरणी 15 जणांच्या विरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा जिल्ह्यातील अंगणवाड्या सुरू करा अन्यथा आंदोलन करू, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री यांना इशारा। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला कोंडवली गावाच्या महिलांचा पाठिंबा। राष्ट्रीय संघर्ष समितीचे पेन्शन वाढीसह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कराड तालुक्यातील उमरज येथे पाटण रोडवर खैर लाकडाची वाहतूक करणारा ट्रक उमरज पोलिसांनी पकडून पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या दिला ताब्यात। सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या सूचनेनंतर मान तालुक्यातील महसूल विभागाकडून वाळू साठ्याचे पंचनामे व खडी क्रशरवर कारवाई झाली सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे वरच्या स्तरावर जो निर्णय घेतील त्या खासदाराला निवडून आणणार, भाजप जिल्हाध्यक्ष धरेशील कदम यांनी दिली माहिती। कोरेगाव तालुक्यातील आंबोडे संमत वाघोली श्रीराम चौकात भरणारा आठवडा बाजार बनोडी दुधनवाडी रस्त्यावर करण्यात आला स्थलांतरित। कराड तालुक्यातील मसूर येथे आरक्षणासाठी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणात क्रांती युवक मंडळाने घेतला सहभाग। माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे नीरा देवधर प्रकल्प पूर्णत्वाकडे, केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली माहिती। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सशस्त्र सेना ध्वज दिन करण्यात आला साजरा। वाई शहरातील श्रीनिवास मंगल कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी घेतली कार्यशाळा। वाई शहरातील गणपती आळी येथे वाई भाजपची बैठक पार पडली। सातारा MIDC मध्ये 17,000 लाच स्वीकारताना आरोग्य उपसंचालक लाचलुचपतच्या जाळ्यात। भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सोशल मीडिया सेलच्या संयोजकपदी रवींद्र लाहोटी यांची करण्यात आली नियुक्ती, नियुक्तीपत्र करण्यात आले प्रदान। सातारा शहराच्या सर्वांगीण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी केले। कराड तालुक्यातील काले येथे रविवार दिनांक 10 रोजी कुस्तीच्या जंगी मैदानाचे करण्यात आले आयोजन, प्रथम क्रमांकासाठी 2 लाखाचे बक्षीस। मतदान नोंदणीचे काम 5 दिवसात पूर्ण करा, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या सूचना। कराड कारवेनाका येथे 3 कॉलनीत पोलिसांनी सलग 2 तास कोम्बिंग ऑपरेशन राबवले, यात 1,61,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईतला कोयत्यासह रंगेहात पोलिसांनी घेतले ताब्यात।
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 निधी संकलनाचा करण्यात आला शुभारंभ. विना परवाना वाहन चालवले, क्षमतेहून अधिक ऊस वाहतूक करणे, ऊस वाहतूक करताना रिफ्लेक्टर न बसवणे आदी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई करण्यात झाली सुरुवात. बळीराजा शेतकरी संघटनेच्या मागणीला यश. सातारा रहमतपूर रोडवरील देगाव फाटा चौकात कचऱ्याचे साम्राज्य, परिसरात दुर्गंधी, नागरिक त्रस्त. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सच्या विशेष मोहिमेत 162 ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 54 ट्रॅव्हल्समध्ये दोष आढळून आल्याने त्यांच्याकडून 21,54,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.